भेटी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मला भेटी पुन्हा समोर पाहायची आहे अशी वाटते. मला माफ करा की माझी इंग्रजी थोडीशी कमजोर आहे. तरी मी थोडं बहुत तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण ही जी संधी आहे सुवर्ण संधी ही आयुष्यामध्ये एकच आहे आणि पूर्ण ह्या 100 वर्षामध्ये एक संधी आहे. ही इतकी महान आणि इतकी मोठी संधी आहे. तुम्हाला धन्यवाद आणि खूप छान तुमचा वेळ आहे ह्या कॉन्फरन्स मध्ये काही नवीन शिकायला मिळेल. तेच अस्तित्वात तयार झाले आहे. स्वप्न पाहण्याची सुद्धा कला आहे. स्वप्न सुद्धा पाहता आले पाहिजे. पागलपणाचे स्वप्न पाहता आले पाहिजे. पागल बनलं पाहिजे कारण जग पागल लोकांनी तयार केलं आहे. सपने देखे दोस्त जहाँ पे भी आप हो जो कुछ भी बन चुके हो अपने सपने को सच करने में कभी देरी नहीं होती. सोचो अगर आप जीवित नहीं होते तो अभी आप क्या कर रहे होते. आप वास्तव में चाहते क्या है अपने आप से पूछिए. इंसान को खोजने और फिर निर्माण करने के लिए बनाया गया था. आप कुछ भी ना चाहे और किसी भी चीज के लिए प्रयास ना करें यह अप्रकृतिक और असामान्य है. क्या आप समझे. और आपको भी होना चाहिए. शुरू करें देखना. डॉक्टर अनाटोली मिनिट्स्की हे स्कायवे तंत्रज्ञानाचे सीईओ आहे बेलारुसचे. 71 वर्ष वय आहे त्यांचं. वयाच्या 6व्या वर्षीच त्यांनी रॉकेट तयार करून उंदराला 4-5 किलोमीटर वर पाठवत होते. सगळ्या देशाचे राजकीय नेते किंवा ऑफिसर्स किंवा लोक किंवा कंपन्या त्या तिथे जात असतात. ते सगळं डोळ्यानं पाहत असतात. तिथे अभ्यास करत असतात आणि कॉन्टॅक्ट करत असतात त्यांच्याशी की आमच्या देशामध्ये इथे तिथे तुम्ही हे करून द्यावं. ही टेक्नॉलॉजी म्हणजे आमच्या देशासाठी सोयीस्कर होऊन जाईल. हे दुबईला जाऊन आले आहे. किती दिवस झाले. जसं
तेव्हा हे यांच्याकडे लोक येतात आणि हे पैसे कमवतात. हे बिझनेस ओनर आहे, हे काही अशी गोष्ट तयार करतात की जे लोकांच्या कामाची आहे, लोकांच्या समस्या गोरस्ता काय काय शुद्ध देशी घी गोरस्पा आणि आपला रोडपती सुद्धा होण्याचा अनुभव आहे. त्यांनी अभ्यासक्रम काढला आहे आणि तो अभ्यासक्रम इथे आपल्याला विकत घेता येतो. ते आहे फायनान्शियल एज्युकेशन, शिक्षण. इथे सर्वात आधी शिक्षण मिळत असते. आपण व्हॉट व्हॅल्यू इट विल गिव्ह, व्हॉट व्हॅल्यू इट विल बी स्टार्ट फ्रॉम टेक्नॉलॉजी म्हणजे स्कायवे मधून सुद्धा याच निवेश आहे. त्यानंतर मला कॅल्क्युलेशन करावं लागलं, समोरच्या पुढं कॅल्क्युलेशन करावं लागलं. मला माझं स्वप्न होतं 7,000 रुपयाचं, तर आता माझं स्वप्न आहे 2.5 ते 3 करोड रुपयाचं. ह्यानुसार कमी बोलणाऱ्या व्यक्ती आहे. तिथे मृत्यू करण्यासाठी आलो. आणि त्याच्यानंतर आमची पुष्कळ मैत्री झाली आणि आता त्या आपल्या घरी पाहुण्या सुद्धा आहे, आमच्या सगळ्यांसाठी पाहुण्या आहे. महान व्यक्तिमत्व आहे. त्याच्याकडून आपला हा प्रोजेक्ट मिळाला किंवा याची माहिती मिळाली 2 वर्षाआधी त्या आपल्याकडे आल्या होत्या. त्यांनी माहिती सांगितली की जगाचा सर्वात सुंदर जग सुंदर करण्याचा प्रोजेक्ट आणि काही महिन्यापासून मी मार्केट $100 आहे. हा डॉलरचा कॉलम आहे. $100 म्हणजेच 7,000 रुपये झाले 70 भावात. आणि याला पाईप्स म्हणजे शेअर्स मिळणार 2400 म्हणजे $1.24 झाले. जितकं मोठं पॅकेज असेल तितके जास्त पटीनं आपल्याला पाईप्स मिळतात. आणि इथून IPO मध्ये 29 वर्षाला आपल्याला हे याच्यासाठी मिळाले नाही की आपण त्याच्याबद्दल जागरूक नाही आणि आपल्याला तसे मार्गदर्शन नाही आणि आपण सुद्धा नवीन नवीन गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्याची किंवा नवीन नवीन गोष्टी शोधण्याची ज्याच्यापासून आपला विकास होईल त्याचाही आपण प्रयत्न करत नाही. एज्युकेशन, लॅक ऑफ एज्युकेशन खूप मोठा प्रॉब्लेम आहे किंवा हे म्हणू शकतो आपण. जगाचा नवीन आर्थिक विकास मगाशी मी ज्या ज्या गोष्टीचं नाव घेतलं, इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट, गुगल, फेसबुक, पेट्रोल, कारण ICO मध्ये तर पुष्कळ घोटाळे बघितले आहे. याला रिअल ॲसेटच बँकिंग आहे. हे सगळे ॲसेट्स आहे म्हणजे संपत्ती आहे. हे सगळे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये